खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात रामू नावाचा एक माणूस राहायचा. रामूकडे काही कोंबड्या होत्या. रामूच्या लक्षात आले की त्या कोंबड्यांपैकी एक कोंबडी अंडे देत नव्हती. ही कोंबडी मला काहीही करून विकायला हवी. कसं विकू? रामूने ठरवलं की गावाच्या बाजारात तो त्या कोंबडीला विकेल. रामूला इतर लोकांना फसवायला आवडायचं. रामू अंड न देणारी कोंबडी आणि इतर कोंबड्यांच्या अंड्यांना घेऊन बाजारासाठी निघाला. रामू बाजाराच्या वाटेने जात असताना हा कोण? हावडा बरोबर. कुठून येताय तुम्ही? आता मी काय सांगू रामू, मी तर गावातल्या बाजारातून परत येतोय. अरे काय झालं? मी या गाईला विकायला घेऊन गेलो होतो. काही दिवसांपासून खूप कमी दूध देते आहे. कोणीच हिला विकत घेत नाही या रामू. किती दूध देते ही गाय? काय सांगू, कष्टानी फक्त एकच लिटर. तसं रामू, तू या कोंबडीला घेऊन गावातल्या बाजाराला चाललायस? हो नाही, तसं तर मी हिला घेऊन कुठे दुसरीकडे चाललो आहे. या कोंबडी सोबत? अरे हे तुम्ही कोणाला सांगू नका की ही कोंबडी जी आहे ना, ही जादूची आहे. जादूची कोंबडी? खोटं नको बोलूस रामू. आता तुम्हाला विश्वास नसेल तर ठीक आहे, पण ही कोंबडी दिवसाला 10 अंडी देते. अरे बाप रे. कधी कधी तर ही कोंबडी सोन्याचं अंड देते. पण याचा पुरावा काय? हे काय, ही सगळी अंडी या प्रवासात दिली आहे तिने. ही सोन्याची अंडी देते म्हणून मी हिला नेहमी माझ्या सोबतच घेऊन फिरतो. यावर विश्वास ठेवणं तर अशक्य आहे. ठीक आहे, नका विश्वास ठेवू. तसंही मी हिला एका पिंजऱ्यात बंद करून ठेवणार आहे, कारण हिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं कठीण होत. रामू, तुला हिला विकायचं आहे? तुम्ही विचारत असाल तर नाही, हे माझ्यासाठी नुकसान आहे. मी मोठी किंमत देईन आणि सोबत ही गाय पण. किती पैसे द्याल? माझ्याकडे 5 चांदीची नाणी आहेत. 5 चांदीची नाणी? अरे ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, सोन्याची अंडी देते, कळलं का? माझ्याकडे तर फक्त ही सोन्याची अंगठी सुरली आहे. याच्या बदल्यात तू ही जादुई कोंबडी देशील ना? हा तर खरंच मूर्ख आहे. आता मला या गाईला कोणा दुसऱ्याला विकावं लागेल. काहीतरी करतो. काय रामू, तू आता गाय पाळणं पण सुरू केलंस का? अरे ही कुठली साधारण गाय नाहीये, या गायीचं दूध एकदम चविष्ट आहे. अरे बापरे. इतकंच नाही तर ही दिवसाला 30 लिटर पर्यंत दूध देते आणि कधी 40 लिटर सुद्धा. अजून काय हवं? हे तू खरं सांगतोयस? 40 लिटर दूध? हो, मला पण पहिल्यांदा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता, पण त्यांनी मला 30 लिटर दूध काढून दाखवलं आणि मला दिलं सुद्धा. तर मग ते दूध आहे कुठे? मी बाजारात विकून दिलं सगळं. पण तुला तर या सगळ्याचा काही अनुभवच नाही.
नाही, जेव्हा मी हिला पाहिलं तेव्हा मला हिला द्यायची इच्छा झालीच नाही. तो कोणी हुशारच असेल जो इतक्या फायदेशीर गायीला विकत घेणार नाही. हे पण ठीक आहे. काही दिवसांपासून मी ही विचार करतोय की एक गाय विकत घ्यावी. असं असेल तर नवीन गाय बघ आणि विकत घे. मी यासाठी 20 चांदीचे नाणे दिले. मी तुला 25 चांदीची नाणी देतो, त्या बदल्यात तू मला गाय दे. माफ कर, मला या गायीला तर विकायचं नाहीये. रामू बघ, तुला गाय पाळायचा काहीच अनुभव नाही आणि मला ही गाय हवी आहे. आपण एक चांगला सौदा करून घेऊ, ठीक आहे? असं असेल तर तू तर मला आग्रह करतोय ना. मी तर तुला नकार नाही देऊ शकत, बरोबर ना? ठीक आहे, घेऊन जा. जर मी हिच फक्त दूध काढलं तर ठीक आहे ना? तू मला 25 चांदीची नाणी नाही दिली तरी चालतील, 20 चालतील. हे ऐकून तो शेतकरी आनंदी झाला. आनंदातच तो शेतकरी गायीचं दूध काढायला विसरला. तुमच्या लक्षात आली रामूची युक्ती? रामू खूप आनंदी झाला. याबद्दल काहीही न बोलता 20 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याने ती गाय शेतकऱ्याला विकली. आजचा दिवस तर खरच खूप छान होता. काश प्रत्येक दिवस असा असो. ज्या शेतकऱ्याने गायीला विकत घेतलं त्याने तिला भरपूर चारा खाऊ घातला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी गायीचं दूध काढायला गेला तेव्हा, अरे आता आपण काय करायचं? या रामूनी आपल्याला फसवलं आहे. बोलला होता 30 लिटर दूध मिळेल, इथे तर 2ही नाही मिळत आहे. खरेदी करायच्या आधी विचार करायला हवा होता. गाय तर विकत घेतली आहे, आपल्याला फसवलं आहे. रामू गाय वापस घेणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. एकदा आपण सरपंचला भेटायचं का? ठीक आहे, मी जाऊन लगेच परत येतो. तो शेतकरी सरपंचला भेटायला निघाला. शेतकऱ्याने त्याची चिंता सरपंच कडे व्यक्त केली. अच्छा ऐक, रामूला सांग की त्यांनी सांगितल्यापेक्षा गाय जास्त दूध देते. आणि हे पण सांग की तू सगळं दूध मला देतोस. अशा प्रकारे सरपंचचा सल्ला ऐकून शेतकरी रामूच्या घराच्या दिशेने निघाला. रामूच्या घरी जात असतानाच, रामू तुझे मनापासून आभार मानतो. मी आणि माझा परिवार तुझ्या गायीमुळेच वाचलो आहोत. असं? हो रामू, गाय तर रोज 40 लिटर दूध देते आहे. मी ते सगळं दूध गावाच्या सरपंचाला देतो. ठीक आहे रामू, मला निघायचंय, भेटू पुन्हा. मी याला गाय देऊन काही चुकीचं केलं का? मी आता सरपंचांना भेटून येतो. रामू सरपंचला भेटायला त्याच दिवशी त्यांच्या घरी गेला. आहा, कोण? रामू ये ये. तुम्हाला दूध हवंय असं मी ऐकलं. हां, दूध हवं तर होतं, पण एक शेतकरी मला खूप स्वादिष्ट दूध देतो आणि खूप चांगलं आणि स्वस्तात दूध देतो. अरे आता मी काय बोलू, सरपंचाची तर खोटं नाही बोलणार. म्हणजे तो शेतकरी खरं बोलत होता. रामू खूप दुःखी झाला. तो लगेच त्या शेतकऱ्याच्या घराच्या दिशेने निघाला. हा ये रामू, खोडकर गायीला हा चारा फार आवडतो. तस तर मी गायीला परत इथे विकत घ्यायला आलो आहे. वापस विकत घ्यायला आला? हो. नाही, मी नाही देऊ शकत, मी हिला विकणार नाहीये. ह्या गायींनी माझं आयुष्य बदललं.
असं नका बोलू, मला ही गाय विकत घ्यायची खूप इच्छा होती, पण याबद्दल मी नंतर विचार केला. अरे नाही नाही, मी हिला नाही देऊ शकत. तू कितीही पैसे देऊ केले तरी मी ज्या किमतीत विकत घेतली त्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. ठीक आहे, तुझं दुःख मी समजतो, तर काय देशील मला? तू मला काय दिलंस? तू मला 20 चांदीची नाणी दिलीस बरोबर, मी तुला 30 देतो. बिलकुल नाही, कमीत कमी 40 चांदीची नाणी तर पाहिजेच. ठीक आहे देतो. किंमत जास्त झाली म्हणून काय झालं, नफा पण तर होईल ना. रामू, जो गड्ढा तू खोदला होतास तू स्वतः त्यात जाऊन पडलास.